नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अलंकार या भागाविषयी जाणून घेणार आहे। अलंकार म्हणजे भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी शब्दामध्ये किंवा अक्षरामध्ये केलेला बदल। अलंकाराचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात, एक शब्दालंकार व दुसरा अर्थालंकार। शब्दालंकाराचे अनेक प्रकार आहेत, पण इयत्ता 8वीमध्ये आपल्याला दोन अलंकाराची माहिती अभ्यासाची आहे। एक म्हणजे यमक शब्दालंकार व दुसरा अनुप्रास शब्दालंकार। या अलंकाराची संपूर्ण माहितीचा अभ्यास करणार आहोत। तसेच अर्थालंकाराचा सुद्धा अनेक प्रकार आहेत, परंतु इयत्ता 8वीमध्ये दोनच अर्थालंकाराची माहिती घ्यायची आहे, ते म्हणजे उपमा अर्थालंकार व उत्प्रेक्षा अर्थालंकार। याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दररोज 1 ते 2 व्हिडिओ अपलोड केले जातात। विद्यार्थ्यांची मदत व्हावी हा उद्देश लक्षात घेऊन सगळ्या समस्यांचे निराकरण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातो व जाईल। आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल या बटणाला प्रेस करून घ्या, येणाऱ्या व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। अडचण असेल तर कॉमेंट करून सांगा। मित्रांनो, तर आता आपण अलंकार हा जो काही भाग आहे तो समजून घेऊया। आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते। आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो। दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार। आणि अलंकाराचे दोन प्रकार, शब्दालंकार दुसरा अर्थालंकार। आता आपण शब्दालंकारातील यमक आणि अनुप्रास या अलंकाराचा अभ्यास करूया। मित्रांनो, सुरुवातीला यमक अलंकाराविषयी माहिती घेऊया। यमक म्हणजे उच्चार सारखा, कवितेच्या चरण्याच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास किंवा यांचा उच्चार सारखा असल्यास येथे यमक अलंकार होतो। मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे, वरील अधोरेखित शब्दामध्ये सारखेपणा दिसतो। इतर ओळींचा अभ्यास करूया। नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी, आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना, कडीस जोडूनी तुझ्या कडीला, मनुष्य बनवितेस साखळीला, वरील सगळ्या ओळींच्या शेवटच्या अक्षरे यांच्यामध्ये सारखेपणा आढळतो, म्हणून येथे यमक हा अलंकार होतो। अशा प्रकारे आपल्याला या अलंकाराची माहिती होते। मित्रांनो, आता अनुप्रास अलंकार समजून घेऊया। अनु याचा अर्थ एक, प्रास याचा अर्थ परत। एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती म्हणजेच परत परत येणे होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो। गडद निळे गडद निळे, जलद भरुणी आले, शीतलतनू चपलचरण, अनिलगन निघाले, वरील ओळीमधील पुनरावृत्ती झालेले अक्षर ग द आणि नी पहिल्या ओळीमधील, च ल न दुसऱ्या ओळीतील, रजतनील ताम्रनील स्थिर पल जल पल सलील, नी आणि ल संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते, स आणि त वरील ओळीमधील या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे। मित्रांनो, उपमा अर्थालंकाराचा अभ्यास करूया। उदाहरण, हा आंबा साखरेसारखा गोड आहे या वाक्यामध्ये उपमेय आंबा आहे, उपमान साखर आहे, साम्यवाचक शब्द सारखा आहे आणि समान धर्म गोडी आहे, या गोष्टी दिसतात। उपमेय, ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात, म्हणजे येथे आंबा आहे। उपमान, ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात, म्हणजेच आंबा या वस्तूला साखरेसारखा म्हणजेच साखरेची उपमा दिलेली आहे। समान धर्म, दोन वस्तूत असणारा सारखेपणा याला समान धर्म म्हणतात, म्हणजे आंबा हा साखरे समान आहे असे समजावले आहे। साम्यवाचक शब्द, सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात। आंबा व साखर यांच्यामध्ये गोड या गुणाची समानता आहे हे समजावले आहे। खालील उदाहरणाचा अभ्यास करून आपण व्यवस्थित समजून घेऊया। सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, वरील वाक्यात उपमेय कृष्ण आहे कारण सावळा रंगाचा परमेश्वर कृष्ण आहे। त्यानंतर उपमान, ज्याची उपमा दिलेली आहे ते पावसाळी नभ ढग आहे। दोन वस्तूमधील समान धर्म
गुण रंग आहे आणि दोन वस्तूमधील साम्यवाचक शब्द परी हा आहे. उपमा अलंकाराची वैशिष्ट्ये. उपमेय व उपमान यांच्यात साम्य असते. हे साम्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत इत्यादी साम्यवाचक शब्द वापरले जातात. दोन वस्तूमधील किंवा दोन गोष्टीमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार होतो. अशा पद्धतीने उपमा अलंकार आपण समजून घेऊ शकतो. मित्रांनो, आता उत्प्रेक्षा अलंकाराचा अभ्यास करूया. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. खालील उदाहरणाने ते जास्तीत जास्त समजून घेऊया. हा आंबा म्हणजे जणू साखरच या वाक्यामध्ये उपमेय आंबा आहे व उपमान साखर आहे आणि साम्यवाचक शब्द जणू आहे. उत्प्रेक्षा अलंकाराची काही वैशिष्ट्ये आहे. या वैशिष्ट्यानुसार उत्प्रेक्षा अलंकार ओळखायचं असतं ते आपण बघू. उपमेय हे जणू उपमानच असते. या अलंकारात जणू काय, जेवी, गमे, भाषे, वाटे, की, जसे, तसे हे शब्द येतात. उपमेय हे उपमानच आहे असे जिथे वर्णन केलेलं असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. उपमेय आणि उपमान हे एकच असते असे वर्णन जिथे असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. मित्रांनो, आपल्याला जर उत्प्रेक्षा अलंकार व्यवस्थितपणे समजून घ्यायचा असेल, खाली एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये चार वाक्य दिलेले आहेत. या वाक्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करूया. पहिलं वाक्य, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. या ठिकाणी उपमेय आईचे प्रेम आहे, उपमान सागर आहे आणि साम्यवाचक शब्द जणू आहे. आणि या वाक्यामध्ये आईचे प्रेम हे सागरच आहे अशी कल्पना करून आपल्याला समजावलेलं आहे. त्यानंतर आभाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे. या वाक्यामध्ये उपमेय माया आहे आणि उपमान आभाळ आहे आणि साम्यवाचक शब्द गत आहे. आणि या वाक्यामध्ये माया हे आभाळासारखी विशाल आहे अशी कल्पना करून आपल्याला हे वाक्य समजावलेलं आहे. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. या ठिकाणी उपमेय अक्षर आहे आणि उपमान मोती आहे आणि साम्यवाचक शब्द सारखे आहे. आणि या वाक्यामध्ये अक्षर हे मोतीच आहे अशी कल्पना करून आपल्याला हे वाक्य समजावलेलं आहे. त्यानंतर मोठा ई, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजणू. या ठिकाणी उपमेय गुलाबी उषा आहे, उपमान परमेश्वराचे प्रेम आहे आणि साम्यवाचक शब्द जणू आहे. या वाक्यामध्ये गुलाबी उषा म्हणजे सकाळची जी पहाट असते ते परमेश्वराचे रूपच आहे अशी कल्पना करून आपल्याला हे वाक्य समजावलेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने अलंकार भागाविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.